नमस्कार, आपण आज नीरा नदीच्या काठावर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालं असून त्यांच्या पादुकांना या ठिकाणी स्नान घालण्यात येत आहे. आपण रामायणामध्ये श्रवणबाळाची कथा ऐकली असेल. श्रवणाने आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेसाठी आपल्या खांद्यावर सगळे तीर्थयात्र घडवले होते. याच ठिकाणी श्रवणबाळाच्या भूमिकेत वृद्ध आईवडील आहेत जे आपल्या अपंग मुलाला पंढरपूरची वारी करत आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. काय सांगाल बाबा, तुमचं किती वर्ष आहे यावर्षी वारीचं? 20 वर्ष. गेले किती वर्ष झाले तुम्ही तुमच्या मुलाला वारी घडवताय, वारी करताय? 20 वर्ष झाले करतोय. बरं बरं. अपंग होऊन त्यांना जन्मत असते अपंग आहेत की आता अपंग झालेत? आता मध्ये झाले ते. जन्मत अपंग आहेत. बरं, काय कसं वाटतं तुम्हाला तुमच्या मुलाला तुम्ही अपंग असताना पंढरपूरपर्यंत लोटत नेताय? आम्हाला काय नाही वाटत, आम्हाला चांगलं वाटतं. काय सांगाल बाबा तुम्ही? चांगलं वाटतं, आम्हाला आनंद वाटतो की आता काय करावं, काय देतेच वाटण भाकरी खात त्याला आपलं वारी करतो. झालं. बरं. माऊलींची सेवा होते, पांडुरंगाची सेवा होते? माऊलीची सेवा, पांडुरंगाची सेवा, तट्या बांधून आपलं देव फोटो बांधून आम्ही जातो. माऊलीचा फोटो बांधून जातोय. आम्हाला काय कमी नाही, आम्ही खाऊ जेवण खाऊन भेटतो जातो आपलं. कुठून आलेत माऊली तुम्ही? आम्ही पुण्याहून आळा देऊन आलोय, पण पुण्यात राहतो. व्यवसाय वगैरे काय करता तुम्ही? व्यवसाय काय नाही, भाजीचा व्यवसाय, भाजी. बरं बरं. मंडईची भाजी घ्यायची, विकायची. बरं बरं. एवढंच. यांचे जे अपंग मुलगा आहे तोही आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. काय सांगाल तुम्हाला, तुमचे आईवडील तुम्हाला अपंग असताना सुद्धा पंढरपूरपर्यंत नेतात. श्रवणाने स्वतःच्या आईवडिला नेलं होतं, पण श्रवणाच्या भूमिकेत तुमचे आईवडील या ठिकाणी आहेत. हा, आईवडील जे आहेत ते मला वारीला घेऊन जातात. हे मला लय दिवस आहेत, तसं कळतं, वारीला घेऊन जातात. आणि आईबाप्पा म्हणजे मला पांडुरंग सगळं एकदम वाटतं. आणि मला आईबाप्पापासून सगळे आम्ही 5-6 जण आम्ही वारीला जातो गर्दोत. माझे आईवडीलच माझे पांडुरंग आहेत असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही किती वर्ष झाले तुम्हाला अपंग आले? अपंग मी होऊन तुम्हाला सांगतो 20-25 वर्ष झाले मला. नेमकं काय झालं होतं? तर पायात माझ्या खेळा घुसला होता. खेळा घुसल्यानंतर मला शिफ्टिंग झालं. ती पांडुरंगाला हात जोडल्यानंतर मी म्हणलं पांडुरंग आता मी जगण्याची शक्य नाही माझी, काय करू. जेव्हा पांडुरंगाला हात जोडल्यापासून मला वारीत आल्यापासून माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. काही मला कमी नाही. कमी म्हणजे आपलं जी आई बापा ही परपांच्या माझा सुखाचा सगळा सुखाचा आहे. अपंगत्व असूनही वारी करतात आणि मला यात सुख आहे. माझे आईवडीलच माझे देव आहेत, माझे पांडुरंग आहेत असं यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. विष्णू सानप सह मी संदीप कापडे, दैनिक प्रभात, नीरा.